नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। कडकनाथ घोटाळ्यात अडकलेला शेतकरी झाला भडकनाथ। संदीप व सुधीर मोहितेला आमच्या ताब्यात द्या, संतप्त शेतकऱ्यांची मागणी। आम्ही व्याजाने काढून पैसे भरलेत, महारयत ॲग्रो कंपनीने आमची फसवणूक केलेली आहे, शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यांची संपत्ती जप्त करून आमची भरपाई द्यावी, नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्यावे, आमचं आम्ही बघू त्याचं काय करायचं ते, अशी संतप्त प्रतिक्रिया कडकनाथमध्ये फसलेल्या शेतकऱ्यांनी दिली। कडकनाथमध्ये अडकलेले शेतकरी संतापले आहेत। फसवणूक झालेल्या या शेतकऱ्यांनी उद्या कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही विचारू नये असं सांगत भडकनाथचा अवतार धारण केलाय। खानापूर तालुक्यातील लेंगरे, भूड, मादळमुटी, बामणी, चिकलहोळ परिसरातील सुमारे 32 शेतकऱ्यांनी आज विटा पोलीस ठाण्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली तक्रारी दाखल केल्यात। 1,20,000 भरले तर याजणाकडून माणसांनी पैसे भरले, तिथं गव्हर्नमेंटनं त्याला धरायचं आहे, त्याची प्रॉपर्टी जप्त करायची आहे, त्याला काही करायचं आहे, नाहीतर आमच्या ताब्यात आहे, जनतेच्या ताब्यात। लोकांनी शेती विकून पैसे गहाण ठेवले, दागिनं गहाण ठेवून शेती विकून कर्ज काढून पोल्ट्रीचे भाडं भरतात माणसं, आणि हरामखोरांनी ही लावले कामाला माणसाचे शेतकऱ्याच्या कामधंदा सोडून इथं पोलिसांना या लावले, तर त्यासाठी काय करायचं आहे शासनानं सगळं बाबा काय नाही, त्याचं काय असेल ती जप्त करून निलाव काढून ही शेतगोरगरीवांचं पैसे जमा करायचं होतं माघारी, काय असेल ती पोलिसांना अर्ज आम्ही द्यायला लागलो आता, तर त्याच्यावर काय निकाल पोलिसांनी घेतलं बघायचं आहे, नसेल तर ती कोणती माहिती असेल कोण ते कोण असेल त्यानं राजकारणी असू नाही तर आदर असू कोण त्याला इथं धोरणं नाही जाय, त्याला आमच्या ताब्यात आमचं आम्ही बघतो पैसे कसं काढायचे, कारण आम्ही कसं पैसे काढून भरले तर ते आम्हाला माहिती आहे, शासनाला नेत्याला मंत्र्याला कोणाला माहीत नाही, कसं शेतात गांड घासते ती शेतकरी हिथं त्याला दावा आहे जाणून, बायकाला त्याच्या पोरासनी त्याला इथं बांगला लावायचं उन्हात, दिवसाला 200 रुपये हजरी आहे, दिवसभर आहे घालक तिथं शेतात, इतका शेतकरी संताप झाला आज पैसे याच भरतंय माणूस 3-3 रुपये 2-2 रुपयेनं, आणि मग ती पैसे काढून याला ह्यानं दिल्यात ह्यानं असं केलेलं आहे, तर त्या आणि ह्यो फिरतो तुला 30-30 करोडाच्या गाडीतनं, आणि मी ह्याचा जावाय ना त्याचा जावाय, तू कोणाचा आहे आम्हाला माहीत नाही, हे जनतेचं पैसे भर घेतले तर ती पैसे माघारी जनतेचं जमा करावं ही आमची नम्रतेची प्रेमाची विनंती आहे। शेतकरी भडकला, शेत गांड ठेवते म्हणून स्वतःला गांड ठेवायचं आम्ही करणार नाही, आणि कुठं मग शासन मग कानून स्वतः शेतकरी हातात घेईल आणि त्यानंतर कानून मध्ये यायचं नाही। शेतीपूरक व्यवसाय आहे, ह्या हिशोबानं सर्व शेतकऱ्यांनी हा व्यवसाय केला आणि एक वर्ष बऱ्यापैकी चालू झाला चालला, आणि त्या माध्यमातून लोकांनी भरपूर पद्धतीनं हे आपला व्यवसाय वाढवला, आणि वाढवल्यानंतर आता शेतकऱ्यांना पैसे मिळायची वेळ आली, त्यावेळेला कंपनीनं हा बोलवार करून कंपनी सध्या गायब झाल्या, आणि त्यामुळं आम्हाला आता इकडं पोलीस स्टेशनला येऊन ही कंप्लेंट करावं लागल्या, आणि ह्याचा शासनानं व सर्वांनी ह्याचा विचार करून ह्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची सर्व इच्छा आहे। माझं नाव छाया जितेंद्र चव्हाण, मुक्काम पोस्ट चिकलवळ, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। मी चिकलवळमधली असून महारयत ॲग्रो कंपनी इस्लामपूर इथे येणे, या लोकांनी आम्हाला सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते या दोघांनी आम्हाला हे प्लॅन दाखवला, आम्ही यांच्या प्लॅननुसार हे कडकनाथची योजना राबवल्यानंतर त्यांनी अंड्याची सिस्टीम सांगितली, त्या पद्धतीने आम्ही ती सिस्टीम केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं 1 वर्षात हे पूर्ण होईल, आमच्या अंडी पूर्ण 1 युनिटचे तरी गेले तरी अजून 1 रुपयासुद्धा आम्हाला मिळाला नाही, पैसे नाही ते नाही मिळाले, नंतर आम्हाला खाद्य 1 महिन्याची त्यांनी आशा दाखवली, 1 महिना सप्टेंबर बोलले ऑगस्ट महिन्यात तुम्ही खाद्य आणा, आम्ही खाद्य आणलं, एक ऑगस्टला बोलले आम्ही खाद्य पोचवतो, तरीसुद्धा त्यांनी खाद्य दिले नाही आम्हाला, प्रत्येक शेतकऱ्यांनी लोनवर खाद्य आणलं, गोरगरीब शेतकऱ्यांनी स्वतःजवळ पैसे नसले तर त्यांनी दुसऱ्याकडून पैसे घेऊन खाद्य आणून कसे तरी पक्षी जगवले, आणि ह्यासाठी आम्हाला न्याय मिळवावा हीच आमची अपेक्षा आहे। यावेळी भास्कर पवार, नवनाथ निकम, नमिता कांडेसर, शोभा कांडेसर, अशोक निकम, दत्तात्रय निकम, प्रमोद शेंडगे, बालाजी मोहिते, नवनाथ निकम, स्वप्नील देशमुख, प्रशांत नेरले, परमेश्वर निकम, महादेव चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।